नमस्कार मित्रांनो, सदिन शेतकरी यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज दिनांक 2 जुलै 2023 आणि आजच्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र राज्याचा पुढील 24 तासाचा हवामानाचा अंदाज कशा पद्धतीचा राहील। मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ढगाळी वातावरण होते, परंतु पाऊस हा बरसलेला नाही, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। त्याचबरोबर देशाच्या उत्तर भागामध्ये काही ठिकाणी हलक्या जोरदार पावसाची शक्यता होती, त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे। त्याचबरोबर जे काही किनारपट्टीलगतचे जे काही जिल्हे तालुके आहे, अरबी समुद्र किनारपट्टीलगत जे काही तालुके जिल्हे आहे, या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची नोंद झालेली आहे। त्याचबरोबर तळकोकणात देखील हलका ते मध्यम जोरदार पाऊस हा आपल्याला मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पडल्याचे समजते। पुढच्या 24 तासाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज कशा पद्धतीचा आहे, व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तर सर्वात पहिले सुरुवात करूया मित्रांनो दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताचा जर विचार केला तर दक्षिण भारतामध्ये केरळ, कर्नाटक, गोवा, त्याचबरोबर तामिळनाडू आणि हैदराबादमध्ये म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये जबरदस्त जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या 24 तासामध्ये हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इकडे तामिळनाडू राज्याचा जर विचार केला तर तामिळनाडूमध्ये चेन्नई, तिरुपती, वेल्लोर, मदनपल्ली, नेल्लोर, पेद्दूर, अनंतपूर, हिंदूपूर या ठिकाणी जबरदस्त जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढच्या 24 तासामध्ये अपेक्षित आहे। त्यानंतर इकडे कर्नाटक राज्याचा जर विचार केला तर बेंगलुरू, त्यानंतर चिकमगुरू, त्यानंतर मंगलुरू या ठिकाणी अत्यंत अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज पुढच्या 24 तासामध्ये अपेक्षित आहे। त्यानंतर इकडे हुबळी, कोपल, बल्लारी, अनंतपूर, दावणगेरे, सिरसी या ठिकाणी मध्यम जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस कुठे आहे तर या ठिकाणी गोवा राज्याचा जो परिसर आहे, पणजी झालं, सावंतवाडी झालं, तळकोकणात पारसोम, मडगाव, कुर्डी, तिस्का, हेरे या ठिकाणी बेळगाव झालं, त्यानंतर इकडे पोंडा, कणकेश्वर, मालवण, यानंतर राजापूर, रत्नागिरीचा उत्तर भाग या ठिकाणी शिक्रापूर या ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज पुढच्या 24 तासामध्ये आहे। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस हा देखील होऊ शकतो। चिपळूण झालं, खेड, प्रतापगड, गोरेगाव, दापोडी, त्यानंतर रोहा, गोरेगाव या ठिकाणी खोपोलीपर्यंत जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या 24 तासामध्ये हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे। पुढच्या 24 तासानंतर म्हणजे उद्यापासून 3 जुलैपासून तर पुढचे 3 ते 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस आहे मित्रांनो। यांनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अहमदनगर जर विचार केला तर अहमदनगरमध्ये संपूर्ण जिल्ह्यात पाऊस आहे। त्यानंतर बीड झालं, जामखेड, करमाळा, दौंड, बारामती, पुणे जिल्ह्याचा काही परिसर झालं, मराठवाड्याचा काही परिसर झाला, इकडे औरंगाबाद झालं, जालना झालं, त्यानंतर इकडे पैठण झालं, गंगापूर, कन्नड, सिल्लोडपर्यंत जबरदस्त पाऊसच पाऊस आहे। त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर धुळे, त्यानंतर नंदुरबार, साक्री, मालेगाव, मनमाड, जळगाव झालं, पारोळा झालं, त्यानंतर पाचोरा, अमळनेर सोबत भुसावळ, अजंता झालं, जामनेर झालं या ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर इकडे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा धारणीमध्ये, त्यानंतर बुऱ्हाणपूर, खंडवा जो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याची जी सीमा आहे, मागच्या 2 ते 3 दिवसांपासून एमपीमध्ये मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त पाऊस आहे आणि त्याचा कुठेतरी परिणाम उद्यापासून हा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये हा बघायला मिळेल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपलं अकोला झालं, खामगाव, मोताळा, बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर, चिखली झालं, मेहकर, लोणारमध्ये, रिसोडमध्ये जबरदस्त पाऊस आहे। त्यानंतर इकडे वाशिम जिल्ह्याचा परिसर, वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, मूर्तिजापूर, अकोला जिल्हा पूर्ण, त्यानंतर अमरावतीमध्ये हलका ते विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो। त्यानंतर चांदूर रेल्वे, इकडे मोझरी, अचलपूर, चिखलदारापर्यंत जबरदस्त पावसाचा अंदाज पुढच्या 24 तासामध्ये हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यानंतर इकडे उमरखेड झालं, त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा काही परिसर, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याची जी काही सीमा आहे त्या ठिकाणी सीमेलगतचे जे काही गाव तालुके आहे त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज पुढच्या 24 ते 48 तासामध्ये आहे। त्यामध्ये भोकर झालं, त्यानंतर पेठ उमरी झालं, हिमायतनगर, किनवट, नांदेड झालं, उमरखेड झालं या ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज पुढच्या काही तासांमध्ये काही 24 तासामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कारण इकडे अरबी समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा हे महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनारपट्टीवर लगत धडकत आहे आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये देखील अर्धचक्रकार स्थिती निर्माण होऊन याचाही परिणाम भारताच्या पूर्व भागातील
स्थानांना या ठिकाणी बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यामध्ये भुवनेश्वर झालं, कांतामल, रायपूर, राऊरकेलामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जगदलपूर झालं, विशाखापट्टणम झालं, विजयवाडा, हैदराबादपर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. उत्तर भारताचा जर विचार केला तर सिंगलोरली, त्यानंतर सीतापूर, कानपूर, फैजाबाद, इलाहाबाद, मऊ, बरेली, झांसी, आग्र्यापर्यंत जोरदार जबरदस्त वाऱ्यासह जोरदार पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. इकडे गुजरातचा जर विचार केला तर अहमदाबाद, जामनेर, वेरावर, सुरत या ठिकाणी मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. इकडे राजस्थानमध्ये जैसलमेर, जोधपूर, व्यावर, बिकानेर, जयपूर या ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी ढगाळी वातावरण राहून जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. इकडे हैदराबादचा जर विचार केला तर हैदराबाद, तेलंगणा राज्यामध्ये जबरदस्त पाऊस आहे. जो भारताचा दक्षिण भाग आहे, दक्षिण भाग पूर्ण आणि त्याचबरोबर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य आणि इकडे गुजरात राज्य, गुजरात म्हणजे जवळपास मध्य भारताच्या मध्यापर्यंत जबरदस्त पाऊस उद्यापासून आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हा होता मित्रांनो थोडक्यात महाराष्ट्र राज्याचा, त्याचबरोबर संपूर्ण देशाचा हवामानाचा अंदाज या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त हे जोरदार पावसासाठी वातावरण हे तयार झालेले आहे. अर्धचक्रकार स्थिती या ठिकाणी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत आहे. त्याचबरोबर कमी दाबाचा क्षेत्र देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याचा परिणाम पावसाच्या रूपात आपल्याला पुढच्या 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो. तर हा होता मित्रांनो पुढच्या 24 तासाचा थोडक्यात महाराष्ट्र राज्याचा, त्याचबरोबर देशाचा हवामानाचा अंदाज. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार.